नमस्कार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतो अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे या सेतो अभ्यासक्रम ब्रिज कोर्स अंतर्गत आज आपण एकता आठवीसाठी आयत व चौरसाची परिमिती या घटकावर चर्चा करणार आहोत तर हा घटक यापूर्वीच आपल्याला झालेला आहे आयत म्हणजे काय किंवा चौरस म्हणजे काय नेमकी परिमिती ही संकल्पना काय आहे ही या ठिकाणी समजून घ्या मग आकृती कोणत्याही प्रकारची असेल तो त्रिकोण असेल चौकोन असेल किंवा कोणतीही बहुभुज आकृती असेल तर त्या बाबतीमध्ये आपण परिमिती कशाला म्हणतोय आता या ठिकाणी पहा की या ठिकाणी संबोध स्पष्ट होण्यासाठी एक प्रसंग या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे की पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या आयताकृती फॉलला चारही भिंतींना पताकांची एक माळ लावायची असेल तर आपल्याला काय माहिती असायला हवं प्रत्येक भिंतीची लांबी मोजून घेतली त्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज केली तर मिळणारी उत्तर अयत वाकृती फोलच्या भिंतीची परिमिती असते म्हणजे एक लक्षात ठेवा की परिमिती ही संकल्पना काय आहे तर कुठलीही आकृती आपण घेतली तर कुठल्याही आकृतीच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी परिमिती कशाला म्हणतोय समजा या ठिकाणी मी थोडा आकृतीच्या सहाय्यानं दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय की समजा या ठिकाणी अशा पद्धतीचा आयत आकृती हॉल आहे समजा त्या आयताची लांबी ए मीटर असेल किंवा कोणत्याही एककामध्ये घ्या आणि रुंदी बी मीटर असेल आपणाला या हॉलला सर्व भिंतींना पताका लावायच्या आहेत किंवा पताक्यांची माळ लावायची आहे तर या ठिकाणी आपण काय करू ही प्रत्येक बाजू मोजून घेऊ ही वरची बाजू ही आहे आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात ही दुसरी बाजू बी आहे बी लांबीची आहे तिसरी बाजू सी लांबीची आहे आणि चौथी बाजू बी लांबीची आहे एक मिनिट तिसरी बाजू ए आहे आणि चौथी बाजू बी आहे म्हणजे या ठिकाणी सर्व बाजूच्या लांबींची बेरीज जर आपण केली तर आपणाला त्या पताक्याच्या मायेची लांबी मिळणार आहे म्हणजे त्या आकृती हॉलची परिमिती मिळणार आहे म्हणजे परिमिती याचा अर्थ काय होतो तर परिमिती म्हणजे कोणत्याही बहभोज्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणून एकच वाक्य लिहून ठेवा की सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज लांबींची बेरीज म्हणजे परिथिती एक एवढंच वाक्य कुठल्याही आकृतीच्या संदर्भात आता दुसरं उदाहरण देण्यात आलेले की दोन मीटर लांबी असलेल्या चौरसाकृती रुमालाला चारही बाजूंनी लेस लावायची असेल तर किती लांबीची लेस लागेल आता एक लक्षात ठेवा की आपण एखाद्या संकल्पनेचा गणिती दृष्टीनं विचार करतो त्यावेळी आपणाला त्याचं व्यावहारिक ज्ञान कारण एखादं गणित तुम्हाला व्यवहारामध्ये वापरता येत असेल तर तुम्ही गणित शिकलात आता या ठिकाणी पहा हा आकृती, आए, आकृती, आकृती रुमाल आहे चौरस आकृती रुमाल आहे चौरस आकृती रुमाल म्हणजे त्याच्या सर्व बाजू एकरूप लांबीच्या असतात किंवा सर्व बाजू एकरूप असतात म्हणजे एखादी संकल्पना शिकत असताना किंवा एखाद्या आकृतीच्या संदर्भामध्ये एखादी संकल्पना शिकत असताना त्या आकृतीचे गुणधर्म माहीत पाहिजेत ज्या विद्यार्थ्यांना चौरसच माहीत नाही अशा विद्यार्थ्यांना हे उत्तर येणारच नाही मग आता या ठिकाणी दोन मीटर लांबी असलेल्या चौरसाकृती आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक बाजू त्या चौरसाची दोन आहे म्हणजे या बाजूला दोन 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 आणि दोन म्हणजे एकूण किती मीटर लागेल आठ मीटर लागेल हे आपण तोंडी सांगू शकतोय फक्त विद्यार्थ्यांना अडचण कुठे येते चौरस माहीत आहे परिमिती काढता येते किंवा अशा उदाहरणात उत्तर देता येतं परंतु परिमिती म्हणजे काय तर मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज आणि त्यावरून या ठिकाणी सूत्र तयार करतो आपण की आयताच्या परिमितीचं सूत्र काय तयार होईल किंवा चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय तयार होईल मग या, या ठिकाणी पाखाली दिले चौरसाची परिमिती बरोबर लांबी अधिक लांबी अधिक लांबी अधिक लांबी किंवा बाजूची लांबी प्रत्येक चारही बाजूच्या लांबींची बेरीज म्हणजे चार गुणिले सर्व बाजू सारख्या असल्यामुळे चार गुणिले दोन आठ मीटर म्हणजेच या ठिकाणी चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय तयार झालं आणि आयताच्या परिमितीचं सूत्र काय तयार झालं आयतावर आणि चौरसावर दोन उदाहरणं दिले मी या ठिकाणी वर सूत्राचा उल्लेख करायला लागलो की आयताची परिमिती आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक दोन रुंदी कारण समूखभूजा एक रूप असतात या कृतीमध्ये दाखवलेलं आहे मी दोन लांबी अधिक दोन रुंदी म्हणजे यालाच कसं लिहिता येईल दोन कंसात लांबी अधिक रुंदी लेंथ अँड ब्रेथ लांबीसाठी आपण येल आणि रुंदीसाठी बी अक्षर वापरतोय तर हे सूत्र तयार झालं कुठल्याही प्रकारचं आहे असेल त्याची लांबी माहीत असेल रुंदी माहीत असेल तर दोन लांबी अधिक दोन रुंदी घ्या आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूची बेरीज मिळून जाईल आणि चौरसाच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल की चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजूची लांबी कारण सर्व बाजूसारखे असतात मग आता कुठल्याही आकृतीची तुम्ही परिमिती घेतली तर ती तुम्हाला काढता येईल सर्व बाजूच्या लांबींची बेरीज हे एक वाक्य लक्षात ठेवा परिमिती म्हणजे काय असते कंप्लीट लेंथ ऑफ फिगर एखाद्या फिगरची संपूर्ण लांबी एखादा तारेचा आयत तयार करायचा आहे तर त्या तारेची लांबी किती घ्यावी लागेल तर त्याच्या परिमिती एवढी घ्यावी लागेल किंवा एखादं वर्तुळ आहे किंवा एखाद्या सायकलचं चाक हे किती अंतर दूर जाऊ शकतं तर त्याच्या परिगा एवढा अंतर जाऊ शकतं वर्तुळाची परिमिती म्हणजे वर्तुळाचा परिघ असतो आता या ठिकाणी आयत आणि चौरसावरच आपण बोलायलो त्यामुळे खूप पुढच्या संकल्पना मी त्या ठिकाणी सांगत बसणार नाही आता यानंतर आपणाला आयत आणि चौरसाची परिमिती शिकल्यानंतर आपण काय समोर शिकलोय या ठिकाणी पहा बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आयताची परिमिती असते म्हणून मी याचा उल्लेख आधीच केलेला आहे की सर्व बाजूंच्या कुठलीही बंदिस्त आकृती कुठलीही बहुभुज आकृती सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती पेरीमीटर आणि तेच दिले बहुभुजा आकृती बहुभुजा आकृती म्हणजे म्हणजे ती त्रिकोण असेल चौकोन असेल किंवा चार बाजू असणारी आकृती असेल पाच बाजू असलेली आकृती असेल सहा बाजू असणारी आकृती असेल आणि अनंत बाजू असणारी आकृती कोणती अनंत बाजू असणारी आकृती वर्तुळ मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र या ठिकाणी मी आधीच लिहून दिले चार गुणिले बाजूंची लांबी आणि आयताची परिमिती म्हणजे दोन लांबी गुणिले दोन लांबी अधिक दोन रुंदी म्हणजेच दोन कंसात लांबी अधिक रुंदी याचा उल्लेख मी असा केलेला होता दोन कंसात एल अधिक बी आणि याचा उल्लेख काय केलेला होता चार गुणिले बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे आता समजा यल चार यल बऱ्याच वेळा विद्यार्थी परिमिती आणि क्षेत्रफळ या दोन संकल्पनेमध्ये गोंधळ करतात आणखी एक वेळा लक्षात ठेवा कंप्लीट लेंथ ऑफ फिगर कुठल्याही आकृतीची पूर्ण लांबी म्हणजे परिमिती मग आता यावर एक उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की सोडवून दिले उदाहरण की एका आयताची परिमिती बहात्तर सेंटीमीटर असून आयताची लांबी वीस सेंटीमीटर असेल तर आयताची रुंदी काढा परिमिती माहीत आहे आणि लांबी माहीत आहे रुंदी काढायची सूत्र तेच वापरायचे आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी आधी करून मग आयताची परिमिती बहात्तर दिलेली हे एक समीकरण असतं लक्षात ठेवा आपण ज्यावेळी कुठलंही सूत्र वापरतो सूत्र एक समीकरण असतं म्हणून या ठिकाणी बीजगणितामध्ये समीकरणे म्हणजे त्या बीजगणिताचा आत्मा समजला जातो कारण समीकरण सोडवता येत असेल तर या सगळ्या पुढच्या बाबी येतात मग आयताच्या परिमितीची किंमत या ठिकाणी आपण बहात्तर ठेवली दोन कंसात लांबी दिलेली आपणाला वीस लांबीची किंमत वीस ठेवली रुंदी दिलेलीच नाही रुंदी जशाच तसं मग आता दोन्ही बाजूला दोननं भागून घेतलं किंवा हेच उदाहरण थोडं वेगळ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी सोडवलं की परिमिती पी बरोबर दोन यल अधिक दोन बी आणि हे तर पी डी एफमध्ये आहे तुम्ही वाचू शकता आता तुमची फीची किंमत किती दिलेली बहात्तर दिलेली मी या ठिकाणी थोडक्यात दाखवतोय बहात्तर गुणिले दोन गुणिले लांबी दोन गुणिले वीस अधिक दोन बी मग या ठिकाणी बहात्तर बरोबर चाळीस अधिक दोन बी कारण या दोघा जणांचा गुणाकार होईल आता चाळीस जर डाव्या बाजूत आणले तर काय होतील बहात्तर चाळीस होतील बरोबर दोन बी राहील उजव्या बाजूत म्हणजे या ठिकाणी दोन बत्तीस मिळेल दोन बी बरोबर बत्तीस मिळेल आता ही गुणाकारातले दोन भागा करताना मी थोडा आता बीला डाव्या बाजूत घेतोय बी बरोबर आपल्याला लिहिता येईल बत्तीस भागिलेही दोन म्हणजे बीची किंमत मिळेल सोळा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आयताच्या परिमितीच्या सूत्रानुसार किंवा सूत्राचा आधार घेऊन किंवा चौरसाच्या परिमितीच्या सूत्राचा आधार घेऊन आपल्याला परिमिती दिली असेल बाजू काढता येतील किंवा बाजू दिलेली दिले असतील परिमिती काढता येईल आता यानंतर आपल्याला दोन उदाहरणं दिली की एका आयताची लांबी रुंदीच्या तिप्पट केली तर आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल थोडं विचार करायला लावणार उदाहरण आहे परंतु गणितामध्ये अवघड असं काही नसतं आयताची लांबी व रुंदी तिप्पट केली आता एक लक्षात ठेवा की समजा आपण या ठिकाणी गृहीत धरलं समजा आयताची लांबी समजा आयताची लांबी आपण यक्स आहे असं गृहीत धरलं आणि रुंदी वाय आहे असं गृहीत धरलं मग परिमिती किती त्या आयताची मूळ परिमिती ही परिमिती मूळ परिमिती म्हणतो याला तर दोन कंसात एक्स अधिक वाय दोन कंसात लांबी अधिक रुंदी ठीक आहे आता कंडिशन काय अट का आहे एका एकाची लांबी रुंदी तिप्पट के केली लांबीवर रुंदी किती पट केली तिप्पट केली मग आता या ठिकाणी पा जेव्हा आपण लांबीवर रुंदी तिप्पट करतो लांबीवर रुंदी तिप्पट करून त्यावेळी आपल्याला लांबी काय मिळणार आहे लांबी ही सुरुवातीला एक्स होती त्यानंतर तीन एक्स मिळेल आणि रुंदी वाय होती आता रुंदी तिप्पट केली तर ती तीन वाय मिळेल मग आता या ठिकाणी परिमिती किती मिळेल तर परिमिती मिळेल दोन कंसात तीन एक साधिक तीन वाय म्हणजे या ठिकाणी पहा तीन दोन्ही सहा किंवा या ठिकाणी दोन या कंसातील तीन आपण सामायिक काढायला लागलो कंसात येईल एक साधिक वाय म्हणजेच सहा कंसात एक अधिक वाय ही नंतरची परिमिती आता पहा मूळ परिमिती आपली दोन कंसात एक साधिक वाय आणि या ठिकाणी सहा कंसात एक साधिक वाय नंतरची परिमिती तर नंतर परिमिती किती पट पर झाली दोनच्या किती पट झाली ती पट झाली म्हणून या ठिकाणी आपण किती पट पट कशी काढणार तुम्ही तर या ठिकाणी काय करा या दोघा जणांचा भागाकार करा म्हणून या ठिकाणी पट बरोबर आपण म्हणू शकतोय की नंतरची परिमिती छेदस्थानी मूळ परिमिती मग आता या ठिकाणी सहा कंसात एक्स अधिक वाय छेदस्थानी दोन कंसात एक्स अधिक वाय म्हणजेच उत्तर एक्साधिक वाय एक्साधिक वाय कॅन्सल होतील आणि कितवी पट मिळेल तर तिप्पट होईल पहा जेव्हा आपण यावरून एक विधान सांगू शकतो की आयताची लांबी आणि रुंदी जर तिप्पट केली तर परिमिती सुद्धा तिप्पट होईल लांबी आणि रुंदीची तिप्पट केली तर परिमिती सुद्धा तिप्पट होईल आता या ठिकाणी आपण कोणत्या पद्धतीनं करता हे आपल्यावर अवलंबून असतं गणितामध्ये काही एवढीच एकच पद्धत आहे असं म्हणता येत नाही आता त्यानंतर दुसरं उदाहरण पहा की दोन मीटर लांबीचा चौरस आकृती कागदाचा तुकडा घेऊन त्याचे चार समान आकाराचे तुकडे केले सर्व रुमालांना बाजूने लेस लावायची असेल तर किती लांबीची लेस लागेल आता या ठिकाणी समजा दोन मीटर आपण जेव्हा दोन मीटर लांबी असलेला एक चौरस आकृती कपडा घेतलाय दोन मीटर लांबी असलेला त्याची लांबी किती आहे दोन मीटर म्हणजे प्रत्येक बाजू दोन मीटर कारण चौरसाकृती आहे आता या कपड्याची किती समान भाग करायचे आपणाला चार समान भाग करावायचे आहे समान आकाराचे तुकडे केले समान आकाराचे तुकडे केले तर आपल्याला काय करावं लागेल अशा पद्धतीनं त्याची चार तुकडी करावी लागतील समान आकाराचे मग आता या ठिकाणी आपणाला एक संकल्पना या ठिकाणी स्पष्ट होणं गरजेचं आहे की जेव्हा आपण जेव्हा आपण दोन मीटर बाजू असलेल्या असलेल्या चौरसाचे चौरसाचे समान चार भाग करतो समान चार भाग करतो तेव्हा एक मीटर बाजू असलेले चार चौरस मिळतात चार चौरस मिळतात ठीक आहे चार चौरस मिळतील आता या ठिकाणी प्रत्येक चौरसाची बाजू एक एक मीटर मिळणार आहे म्हणजे याची परिमिती चार मीटर झाली या दुसऱ्या चौरसाची परिमिती चार मीटर झाली तिसऱ्या तिसऱ्या चौरसाची परिमिती चार मीटर झाली आणि चौथ्या चौरसाची ही परिमिती चार मीटर झाली म्हणून या ठिकाणी नवीन तयार झालेल्या नवीन तयार झालेल्या नवीन तयार झालेल्या चौरसाची परिमिती किंवा या ठिकाणी कंसातल्या नवीन तयार झालेल्या एका चौरसाची परिमिती आता एका चौरसाची परिमिती बरोबर काय असणार आहे चार गुणिले बाजू म्हणजे चार मीटर आणि सर्व चौरसांची परिमिती किती मिळणार आहे चार चौरस तयार झाली चार गुणिले चार बरोबर सोळा मीटर म्हणून या ठिकाणी सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल सोळा मीटर म्हणून ते उत्तर या ठिकाणी लिहा की सर्व रुमालांना म्हणून सर्व रुमालांना सर्व बाजूंनी लेस लावण्यासाठी लेस लावण्यासाठी सोळा मीटर लेस लागेल किती मीटर लेस लागेल सोळा मीटर लेस लागेल हे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आयताची परिमिती असेल किंवा चौरसाची परिमिती असेल ही परिमिती संकल्पना समजल्यानंतर हे दोन्ही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी परिमितीचं उपयोजन करून सोडवावे लागतील आता या ठिकाणी कधीकधी व्यवहारामध्ये गणित जेव्हा आपल्याला वापरायचं असतं त्यावेळी आपणाला गणिती संकल्पना माहीत असल्या पाहिजे त्या मुळात आपल्याला समजलेल्या पाहिजे तर अशा पद्धतीनं चौरसाची परिमिती म्हणजे काय असते आयताची परिमिती काय असते त्यासाठी सूत्र कसे तयार होतात आणि त्याचं उपयोजन कसं करायचं ही माहिती आज आपण या ठिकाणी घेतलेली आहे धन्यवाद